विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 यामधील पाठ क्रमांक 15 संदेश वहन व प्रसार माध्यमे या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1 आहे, दिलेल्या प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे सांगा। यातील पहिला प्रश्न आहे, संदेश वहन म्हणजे काय? उत्तर पाहायचं, माहितीची देवाणघेवाण करणे म्हणजे संदेश वहन होय। दुसरा प्रश्न आहे, यातील कृत्रिम उपग्रह अवकाशात कसे सोडले जातात? पाहायचं उत्तर आहे, अग्निबाणाच्या सहाय्याने प्रक्षेपण करून कृत्रिम उपग्रह हे अवकाशात सोडले जातात। तिसरा प्रश्न आहे, भारतात आधुनिक पद्धतीने संदेश वहन करण्यासाठी मुख्यतः कशाचा वापर केला जातो? उत्तर, भारतात आधुनिक पद्धतीने संदेश वहन करण्यासाठी मुख्यतः कृत्रिम उपग्रहांचा वापर केला जातो। पुढचा प्रश्न आहे, प्रसार माध्यमांचा अतिरेकी वापर केल्यामुळे कोणते विकार उद्भवतात? उत्तर, प्रसार माध्यमाचा अतिरेकी वापर केल्यामुळे डोळ्याचे विकार, पाठीचे विकार, कानाचे म्हणजे श्रवणाचे विकार, चिडचिडेपणा, एकलकोंडेपणा, मनोविकार इत्यादी विकार उद्भवतात। पुढचा प्रश्न आहे, आधुनिक पद्धतीने संदेश वहन केल्यामुळे कशाची बचत होते? उत्तर, आधुनिक पद्धतीने संदेश वहन केल्यामुळे वेळेची आणि श्रमाची बचत होते। सहावा प्रश्न आहे, प्रसार माध्यमांच्या कोणत्या मूलभूत गरजांची जाणीव जागृती होऊ शकते? उत्तर, प्रसार माध्यमाच्या द्वारे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षण या मूलभूत गरजांची जाणीव जागृती होऊ शकते। सातवा प्रश्न आहे, दूरध्वनीच्या वापरापूर्वी संदेश पाठवण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जात असे? उत्तर, दूरध्वनीच्या वापरापूर्वी संदेश पाठवण्यासाठी पत्र, तार इत्यादी साधनांचा वापर केला जात असे। पुढचा प्रश्न आहे, माहितीचा उपयोग कशासाठी होतो? उत्तर, माहितीचा उपयोग ज्ञान निर्मितीसाठी होतो। यातीलच प्रश्न क्रमांक 2 आहे, नावे सांगा। पहा, एक आहे प्रसार माध्यमे, प्रसार माध्यमांची आपण नावं सांगायचे आहेत। दोन नावं सांगा प्रसार माध्यमांची, दूरदर्शन, आकाशवाणी, वृत्तपत्र, इंटरनेट, मोबाईल ही सर्व प्रसार माध्यमांची नावं आहेत। दुसरा यातील नैसर्गिक आपत्ती, नैसर्गिक आपत्तीची नावं सांगा, वादळे, सुनामी, पूर, भूकंप या सर्व नैसर्गिक आपत्ती आहेत। तिसरा आहे चेहऱ्यावर व्यक्त होणाऱ्या भावना, याची नावं सांगा। उत्तर, आनंद, दुःख, चीड, आश्चर्य, भीती या सर्व चेहऱ्यावर व्यक्त होणाऱ्या भावना आहेत। प्रश्न क्रमांक 3 आहे, पुढील विधान
चुकी बरोबर ते सांगा। एक आहे यातील मोबाईलचा ज्यादा वापर केल्यास श्रवणाचे विकार उद्भवतात। उत्तर आहे बरोबर। दुसरा आहे यातील आधुनिक तंत्रज्ञानाने मोबाईलवरून बोलताना आपण संबंधित व्यक्तीस पाहू शकतो। उत्तर आहे बरोबर। वृत्तपत्र हे संदेश वहनाचे दृकश्राव्य पद्धतीचे माध्यम आहे। विधान हे चूक आहे। प्रसार माध्यमाचा वापर करून व्यापार वाढवणे शक्य होते। याचे उत्तर पहा बरोबर। प्रसार माध्यमाच्या आधारे नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना देता येते। उत्तर बरोबर। विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व माझे चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।